नमस्कार, मी भाग्यश्री फाटक, मार्केट आणि मिहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पण आज आहे शनिवार, मार्केटचा श्री गणेशा. या सदरामध्ये नवीन नवीन संकल्पनांचा आपण विचार करत असतो, पण आज सगळ्यांच्या आग्रहामुळे आम्ही LIC-च्या IPO-त जर शेअर लागले तर काय करावं, आम्ही ते विकून टाकावेत का ठेवावेत, तर तुमचा विचार काय असं लोकांनी विचारलं आहे. म्हणून हा व्हिडिओ त्या संदर्भात आहे. अजूनही IPO तुम्हाला भरायची तारीख शिल्लक आहे, तुम्ही IPO भरू शकता. फक्त LIC-चे जे एजंट्स आहेत ते मात्र पॉलिसी होल्डर धरले जाणार नाहीत, त्यांच्याकडे पॉलिसी असली पाहिजे. ते LIC-चे एजंट आहेत म्हणून त्यांना बेनिफिट मिळणार नाही आहे, तर ते रिटेलर म्हणून अर्ज करू शकतात, त्यांना 45 रुपये डिस्काउंट मिळेल. आणि त्यांच्याकडे LIC-ची पॉलिसी असेल तर 60 रुपये त्यांना डिस्काउंट मिळू शकतो. जर LIC तो पॉलिसी होल्डर पण आहे, कर्मचारी पण आहे किंवा एजंट पण आहे, तर तो वेगवेगळ्या विभागामध्ये अर्ज करू शकतो. पॉलिसी होल्डरच्या विभागात वेगळा अर्ज करायचा, कर्मचाऱ्याच्या विभागात वेगळा अर्ज करायचा किंवा रिटेलरच्या विभागात वेगळा अर्ज करायचा. तुम्हाला जेव्हा तुम्ही रिटेल कोट्यामध्ये अर्ज करताय तेव्हा तुमचं 2 लाखापर्यंतचं ॲप्लिकेशन असणार आहे, 45 रुपये तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे, म्हणजे तुम्हा 904 रुपये तुमची प्राईस होणार आहे. आणि त्या प्राईसप्रमाणे 13,560 रुपये एवढे तुम्हाला भरावे लागणार आहेत. आणि 60 रुपये जर आपण डिस्काउंट पकडला तर त्याच्याप्रमाणे 889 रुपये पर शेअरप्रमाणे 15 शेअरचे पैसे 13,335 रुपये आपल्याला भरायचे. कट ऑफ असं लिहायला कुणीही विसरायचं नाही, कारण समजा लोअर बँडला तुम्हाला जर शेअर मिळाले तर अधिक फायदा होऊ शकतो म्हणून. पण आता एक प्रश्न आहे की आम्ही काय करायचं, कारण परिस्थिती पूर्णपणे सध्या बदललेली आहे. रोज मार्केट पडतं आहे, रोज 16,900च्याही खाली मार्केट गेलं आहे, महागाई वाढते आहे, रिसेशनची भीती व्यक्त केली जाते आहे, इंटरेस्ट रेट वाढत आहेत. तर या बदललेल्या परिस्थितीत आम्ही काय करायचं, तर जो ग्रे मार्केट प्रीमियम आहे तो पहिल्यांदा 90 रुपये होता. आता हे जे 2 दिवस फेडच्या रेटप्रमाणे, बँक ऑफ इंग्लंडच्या रेटप्रमाणे किंवा RBI-नी जे रेट वाढवले त्यानुसार जे मार्केट पडलं, तर त्याप्रमाणे ग्रे मार्केटचा प्रीमियम 50 रुपये झाला आहे. हा ग्रे मार्केटचा प्रीमियम जरी आपण 50 रुपये पकडला आणि LIC-चा प्राईस बँड, हायर प्राईस बँड 949 रुपये पकडला, तरी 1,000 रुपयाच्या आसपास लिस्टिंग होईल असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्याच्यापेक्षा जास्त लिस्टिंग झालं तर चांगलंच आहे, पण ग्रे मार्केट प्रीमियमच्या हिशोबाने 1,000 रुपयाच्या आसपास लिस्टिंग होईल. 1,000 रुपयाच्या आसपास जर लिस्टिंग झालं तर तुम्ही 12 शेअरच्या आसपास शेअर्स विकले, 12 किंवा 13, तरी तुमचं भांडवल बाहेर निघेल. कारण प्रश्न असा आहे, IPO कितीही चांगला आहे, सगळे रेशो चांगले आहेत, सगळं चांगलं आहे, तरी तो मला काय देतो, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे आपण कसं म्हणतो, तो माणूस बुद्धिमान आहे, तो माणूस दिसायला चांगला आहे, तो माणूस चांगल्या हुद्द्यावर आहे. सगळं जरी असलं
तरी त्या माणसाचा मला उपयोग किती, कारण ही वैयक्तिक गोष्ट आहे. त्या दृष्टीने आपण विचार केला तर तुम्ही 12 किंवा 13 शेअर जरी विकले तरी जवळपास तुमचं भांडवल सगळं बाहेर निघत आहे. आणि मग तेच 12 शेअर तुम्ही जेव्हा मार्केटच्या पडझडीमध्ये तुम्हाला शेअर स्वस्त मिळतो आहे तेव्हा तुम्ही शेअर खरेदी करू शकता. तर असा एक विचार तुम्हाला करता येईल. नाहीतर LIC चा डिव्हिडंड चांगला मिळत राहील, काही वर्षांनी तुमचे जे पैसे घातलेले आहेत शेअरमध्ये ते डिव्हिडंडमध्ये वसूल होतील. कोल इंडियासारखं, कोल इंडियालाही डिव्हिडंड चांगला असतो, ONGCलाही चांगला असतो, बहुतेकांचे पैसे डिव्हिडंडमध्ये वसूल होऊन गेले. पण मी जो नेहमी विचार करते त्या विचारानुसारसुद्धा तुम्हाला 8 दिवसामध्ये साधारण जर 1000 रुपयाला लिस्टिंग झालं तर 8 ते 10% एवढा फायदा मिळतो आहे. आणि 8 ते 10% तुम्ही काय करणार आहात की एक फक्त फॉर्म भरणार आहात, म्हणजे फार मोठे कष्ट आहेत का? तर नाही. पैसेसुद्धा तुमचे असबा केलं तर तुम्हाला व्याज मिळत राहते पैशावरचं, म्हणजे तेही पैसे बुडत नाही, तुमचे व्याजही बुडत नाही आहे. मग जर तुम्हाला 5-6 दिवसामध्ये 8 ते 10% फायदा होणार आहे तर सुंदर आहे. तर तेवढा फायदा घ्या, शेअर विकून टाका. किती भावाला शेअर मात्र विकले हे लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्हाला IPOच्या खाली पैसे शेअर्स मिळतील तेव्हा पुन्हा तुम्हाला कलेक्ट करता येतील. कारण सध्याचं जे मार्केट चालू आहे ते उलटं ट्रेडिंग करण्याचं मार्केट चालू आहे. म्हणजे नेहमी आपण खरेदी करतो, आपला प्रॉफिट त्याच्यावर घालतो आणि टार्गेट ठरवतो. पण आता सारखंच मार्केट पडायला लागल्यानंतर आपण विकून टाकायचे, विकलेली किंमत लक्षात ठेवायची आणि मग मला फायदा किती हवा आहे हे लक्षात ठेवून कमी झालेल्या किमतीला जेव्हा मार्केट पडेल तेव्हा शेअर खरेदी करायचे. असा उलटा प्रॉफिट मिळवण्याचं एक सूत्र आपल्याला पडझडीच्या मार्केटमध्ये ठेवावं लागतं. आणि तसंच भांडवलाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा की 1000च्या जवळपास भाव दिसला तर विकायला सुरुवात करा. 2-2 शेअर, 3-3 शेअर, 1-1 शेअर असं विकत जा. आणि मग तुमचं भांडवल निघालं की तुमची विक्री थांबवा. एवढं माझ्या दृष्टीने मला योग्य जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगितलं. बाकी तुमची मर्जी. नमस्ते.